मंडळी नमस्कार. आपलं लाडकं खासरे .com हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्याला आवडलेल्या खास गोष्टी अवश्य शेअर करा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या खास गोष्टीला. पुणे जिल्ह्यातील कार्ला हे गाव प्रसिद्ध आहे आई एकवीरा देवीकरिता. परंतु आता या शहराला आणखी एक ओळख मिळाली आहे. ही ओळख आहे पप्या गायकवाडची. पप्या गायकवाड कोण आहे, तो काय करतो, हा प्रवास बघूयात आज खासरेवर. पप्पू गायकवाड वय 23 वर्ष, शिक्षण BCA. या नावाने त्याला कुणीच ओळखणार नाही. फेसबुकवर एक वेगळं जग आहे. बऱ्याच लोकांना याबाबत माहितीसुद्धा नाही आहे. या जगाचा सर्व खेळ चालतो फोटो आणि लाईकवर. तुम्ही फेसबुकवर नेहमी पाहत असाल की स्टेटस येतोय भावांनो, फोटो सोडलाय, धूर करा, राडा करा, कमेंट ब्लॉक करा. आणि याच जगाचा बादशाह आहे पप्या गायकवाड. तब्बल 9 लाख लोक पप्याला फेसबुकवर फॉलो करतात. एका सामान्य कुटुंबातील आणि खेड्यातील मुलगा एवढा प्रसिद्ध कसा झाला, हा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडणार आहे. या प्रवासाची सुरुवात 5 वर्षांअगोदर झाली आहे. मॉडेलिंग फोटो हा प्रकार महाराष्ट्रात चालत नव्हता, तो चालायचा केरळमध्ये. या क्षेत्राला वेगळ्या उंचीवर आज पप्या आणि त्याच्या मित्रांनी नेऊन ठेवलंय. सुरुवातीच्या काळात पप्याकडे DSLR कॅमेरा किंवा एडिटिंगकरिता लॅपटॉप वगैरे असं काही साहित्य नव्हतं. परंतु शिकण्याची इच्छा मनात होतीच. स्वतः गुगलची मदत घेत काही स्वतःच्या पद्धती वापरत त्यानं फोटो एडिटिंग सुरू केलं आणि मोबाईलमध्ये फोटोग्राफी चालत असे. या सर्वांचा रिझल्ट आज आपण पाहतोच आहोत. आज पप्यानं फोटो फेसबुकवर अपलोड केला की 59 मिनिटात 50,000 पर्यंत लाईक्स येतात. सध्याच्या त्याच्या फोटोला तब्बल 4.5 लाख लाईक आहेत. एखाद्या हिंदी चित्रपटातील सेलिब्रिटीपेक्षाही पप्याच्या फोटोला जास्त लाईक असतात. पप्या फक्त फेसबुकवरच राडा करतो असं नाही, तर मागे तो सोलापूरला गेला, त्याला बघायला आलेले त्याचे चाहते आणि उडालेली झुंबड बघून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. पप्या गायकवाडला फेसबुकवर मित्र यादीत कसं ॲड करावं, या व्हिडिओला फेसबुकवर लाखो लोकांनी पाहिलं. यावरून तुम्ही पप्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता. पहिले फेसबुकवर स्पर्धा चालायची की कोणाच्या फोटोला जास्त लाईक्स. या ठराविक वेळेत लाखो लाईक येत होत्या. परंतु या स्पर्धेमुळे भांडणाचे प्रकार होत होते, त्यामुळे पप्या सांगतो आता हा प्रकार बंद केला. ID रिफ्रेश ज्यावेळेस होतो त्यावेळेस लाखो लोक तासात येतात असं तो सांगतो. ID रिफ्रेश म्हणजे काय, तर तो सांगतो की सर्व मित्रांना फेसबुक मित्र यादीत घेता येत नाही, त्यामुळे जुन्या मित्रांना अनफ्रेंड करून नवीन मित्र ॲड करणे, याला म्हणतात ID रिफ्रेश करणे. तो दर 4 महिन्याला हे काम करतो आणि लोक त्याच्या यादीत येण्याकरिता वाट बघत असतात. काही तासातच पप्याची फ्रेंड लिस्ट फुल्ल होते. या सर्व प्रवासात त्याच्यासोबत त्याचा मित्र रवी नाईक हा होता. तोसुद्धा फेसबुक स्टार आहे. सुरुवातीच्या काळात मित्रांकडून कॅमेरा उधार घेऊन तो शिकत गेला. आज यांना बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, सुरत, झारखंड, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून मित्र त्यांना भेटायला येतात. आज तो प्रोफेशनल फोटोग्राफी आणि एडिटिंग करतो आहे. हजारो मुले त्याच्याकडे फोटो काढायला येतात. हा त्याचा व्यवसाय बनला आहे. पप्याच्या कुटुंबात तो, त्याची आई, पत्नी आणि 1.5 वर्षांचा छोटा मुलगा श्रेयस एवढं त्याचं कुटुंब आहे. पप्या सांगतो की या छंदातून त्याला व्यवसाय तर मिळालाच, परंतु एक ओळख निर्माण झाली. आज त्याचे असंख्य चाहते संपूर्ण देशात आहेत. आणि स्टाईल काय असावी, कसं वागायचं, कसं व्यक्त व्हायचं हे फेसबुकमधूनच शिकलो असं पप्या नम्रपणे सांगतो. असा आहे हा मराठी फेसबुक स्टार पप्या गायकवाड आणि त्याचे धूर करणारे, राडा करणारे मित्रमंडळ. मंडळी आपली स्टोरी आवडल्यास शेअर करा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. राडा करूयात, धूर करूयात. चला भेटूयात अशाच एका भन्नाट खास गोष्टीसह पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. अधिक माहितीसाठी संपर्क अमित वानखडे पाटील 94045 27051. धन्यवाद.